अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी मिनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। मुक्ताईनगर येथे श्रीमती गोदावरीबाई गणपतराव खडसे महाविद्यालयात शासनाच्या वतीने कोविड सेंटर सुरू करण्यात आले आहे। या कोविड सेंटरमध्ये रुग्णांना देण्यात येणारे जेवण हे अत्यंत निकृष्ट दर्जाचे असून जेवणात किडे आळ्या आढळून आले आहेत। या संदर्भात जिल्हा बँकेच्या अध्यक्षा सौ रोहिणी खडसे यांच्याकडे रुग्णांनी व्यथा मांडल्यामुळे त्या अत्यंत आक्रमक झाल्या। यावेळी त्यांनी या संदर्भात तहसीलदार व ठेकेदार यांना जाब विचारत जिल्हाधिकाऱ्यांना फोन करून तक्रार केली। तसंच या संदर्भात माजी महसूल मंत्री एकनाथराव खडसे यांनी सुद्धा जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांच्याकडे तक्रार करत या कोविड सेंटरमध्ये कोरोनाबाधित रुग्णांना वेळेवर जेवण दिले जात नसून जे दिले जाते ते अत्यंत निकृष्ट दर्जाचे दिले जात असून त्यात आळ्या निघालेल्या होत्या असे आळ्यायुक्त जेवण त्यांनी तहसीलदारांना दाखवले होते। तसंच रुग्णांना प्यायला पाणीसुद्धा वेळेवर मिळत नाही आणि सेंटरमधील लहान मुलांना वेळेवर दूध मिळत नसल्याने संबंधितांवर कारवाईची मागणी एकनाथराव खडसे यांनी केली आहे। आम्ही कॉलेज म्हणून सगळ्या फॅसिलिटीज घेतो पण ते बघणं तुम्हाला आतमध्ये काम आहे। आमची माणसं आतमध्ये जाऊ शकत नाही हे बघायला, हे तुमचं आता काम आहे ना। आम्ही तुमच्याकडे जर 8:30 पर्यंत पाणी नव्हतं। मुक्ताईनगर कोविड सेंटरमध्ये मोठ्या प्रमाणावर जे संशयित कोविडचे रुग्ण आहेत त्यांची हेळसांड केली जाते। त्या ठिकाणी त्या रुग्णांनी तक्रार केली, जेवणामध्ये त्या ठिकाणी आळ्या सापडल्या, प्यायला पाणी मिळत नाही अशी त्यांची तक्रार आहे। लहान मुलं आहेत त्यांना दूध मिळत नाही आणि या ठिकाणी ठेकेदाराला जर बोलायला गेला तर अंगावर येतो आणि आपल्या यंत्रणेला सांगितलं म्हणतात तर ते म्हणतात तुमच्या गुन्हे दाखल करू। एकंदरीत 3-4 दिवसापासून या कोविड सेंटरचा हा प्रकार लक्षात आला आणि त्यांनी स्वतःहून या संदर्भामध्ये तहसीलदारला वगैरे तक्रार केली। मी स्वतः जिल्हाधिकाऱ्यांकडे याबाबतची तक्रार केलेली आहे। जिल्हाधिकाऱ्यांनी जी चौकशी करून सांगितलेलं आहे या ठिकाणी अन्न मिळत नाही, जे अन्न मिळत आहे त्याच्यामध्ये अळे आहे आणि त्या प्रत्यक्ष तहसीलदारने दाखवून दिलेलं आहे। तहसीलदार समोरच तिथला ठेकेदार गुंडागर्दी करत होता आणि तहसीलदार म्हणजे मी आता काही करू शकत नाही असे सगळे हातबलता हे प्रशासन यंत्रणेकडून दिसते आहे। तर एकंदरीत कोविड आपण आटोक्यात आणावं असं म्हणतो, परंतु अशा रीतीनं कोविड आटोक्यात येणार नाही। याच्यामधून एखाद्या कोविडच्या रुग्णाचा मृत्यू झाला तर आश्चर्य वाटून घेऊ नये। पुन्हा भेटू, तोपर्यंत पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र न्यूज। नमस्कार।